अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे जिल्हा मध्यवर्ती शाखेअंतर्गत सुलेर जवळगे विविध कार्यकारी सेवा सोसायटी तसेच कुमठे केगाव नजीक चिंचोळी सोसायटींचा समावेश आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून थकित शेती कर्जासंदर्भात ओटीएस योजना लागू करण्यात आली आहे। या संदर्भात सुलेर जवळगे विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे। संस्थेचे पदाधिकारी आणि सचिव यांच्या नियोजनातून ओटीएस योजनेची माहिती सभासदांपर्यंत पोहोचवून त्या सभासदांना याचा लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे। दरम्यान बुधवारी सुलेर जवळगे विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या थकित सभासदांनी या ओटीएस योजनेचा लाभ घेतला। दरम्यान ओटीएसच्या माध्यमातून सुमारे 10 लाख रुपये भरून लाभ घेतला। याप्रसंगी बँकेचे सिनियर बँक इन्स्पेक्टर SL कोरपे, शाखाधिकारी धनप्पा बंथनाळे, संस्थेचे सचिव रमेश कोडगी, केगावचे सचिव राजकुमार बगले, कुमठेचे सचिव सिद्धराया चडचणे, ज्येष्ठ नेते आप्पासाहेब बिराजदार, सभासद चान मणियार, माणिक मणियार, उमन मणियार यांची उपस्थिती होती। दरम्यान याप्रसंगी सीनियर बँक इन्स्पेक्टर कोरपे, शाखा अधिकारी बंथनाळे यांनी थकित सभासदांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्जफेड करून पुन्हा नवीन कर्ज उपलब्ध होणार असून यासाठी या योजनेत सहभाग नोंदवून लाभ घेण्याचे आवाहन केले। दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून गटसचिवाच्या पगाराचा विषय प्रलंबित असतानाही सचिव संस्था आणि बँकेच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करत असून ओटीएस योजनेच्या परतफेड योजनेमध्येही मोठ्या प्रमाणात सचिवांचा मोलाचा वाटा आहे असे सांगत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकांनी सचिवांच्या पगारासंदर्भातही विचार करावा अशी मागणी अक्कलकोट तालुका गटसचिव संघटनेचे माजी अध्यक्ष सचिव रमेश कोडगी हे म्हणाले। दरम्यान ओटीएस योजनेला मिळत असलेला प्रतिसाद संदर्भात सुलेर जवळगे विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन रविकांत बगले आणि सर्व संचालक मंडळ यांनी या योजनेसंदर्भात अधिकाऱ्यांच्या सुरू असलेल्या प्रयत्नाचे विशेष करून कौतुक केले। शाखे संलग्न सुलेर जवळगे विकास सोसायटीचे 3 सभासदांकडून 6,33,890 वसूल केले, ओटीएसमधनं वसूल केलेले आणि एका सभासदाकडून 21,200 वसूल केलेले आणि या शाखेमध्ये ओटीएसला चांगले प्रतिसाद असून चिंचोळी सोसायटीचे अनेक सभासदांनी आज 10% प्रमाणे किती रक्कम होती त्याचा हिशोब पण काढून घेऊन घेतलेला आहे। असंच याच्या पुढं ओटीएसमध्ये भाग घ्यावं म्हणून आम्ही बँकेच्या वतीने सगळ्यांना विनंती केलेली आहे। आज सुलेर जवळगे शाखेस संलग्न असलेले सुलेर जवळगे विकास सोसायटी, कुमठे सोसायटी, चिंचोळी नजीक विकास सोसायटी, केगाव विकास सोसायटी 4 संस्था असून ह्या शाखेस ओटीएस अंतर्गत बँकेने राबवलेले ओटीएस अंतर्गत लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून आज सुलेर जवळगे विकास संस्थेचे 4 सभासदाचे 8 लाख रुपये वसूल झालेले आहे। एवढं गटसचिव लोकं काम करत असतानासुद्धा गटसचिववर गेल्या 3 आज सुलेर जवळगे येथे सोलापूर जिल्ह्यामध्ये सहकारी बँक शाखा सुलेर जवळगे संलग्न सुलेर जवळगे विका कुमठे विका सोसायटी आणि चिंचोळी नजीक सोसायटी केगाव सोसायटी या 4 सोसायटीचे माननीय सिनियर बँक इन्स्पेक्टर कोरपे साहेब मी आणि सगळे 3 सोसायटीचे सचिव बंधू हजर होते। आज आजच्या कार्यक्रमाला